त्या मॅच मध्ये सचिन तेंडुलकर खेळत होते. तर एकदा असेच लिफ्ट मध्ये आले ते, आणि ते आल्यानंतर मला म्हणले की त्या समोरच्या पिलर वर ना ते खूप डिस्टर्बिंग येते, जे कॅमेरावरनं ग्लेअर येते. तुम्ही म्हणलं हा माणूस माझ्याशी मराठीत बोलतोय, कारण ऑब्वियस. तर मला अंपायर्सच्या रोल बद्दल खूप कुतूहल होतं आणि मी स्वतः अंपायरिंग करावं असं मला शाळेत सुद्धा वाटायचं, पण मी शालेय क्रिकेट कधी खेळलो नसल्यामुळे मला आमच्या शाळेत अंपायरिंग करू देत नसत. तर त्याला वाटलं की आम्ही दोघेही तमिळ, त्यामुळे त्यांनी असा एक असा सांकेतिक मेसेज जो होता तो मराठीत पूर्णपणे दिला. आणि मी पण त्याला शुद्ध मराठीतच विचारलं की अरे नक्की करणारेस का बाबा तू हे जे काय बोलतोयस ते, तर तो म्हणलं तुम्हाला कळतं मराठी? अरे म्हणलं मी पुण्याचा आहे. मी पुण्याचा आहे म्हणलं. अरे लक्ष, मी 98 साली 18 वर्षाचा असताना पहिली परीक्षा पास झालो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची, आणि ती परीक्षा त्या परीक्षेत मी पहिला आलो खूप लहान असताना. आणि फक्त क्रिकेट अंपायरिंग असं नाहीये, प्रत्येक प्रोफेशन मध्ये तुम्हाला स्प्लिट सेकंड डिसिजन मेकिंग लागतच. म्हणजे ते स्वतःला LBW हा अजिबात अजूनही कळत नाही. कित्येक लोक म्हणतात आम्हालाही कळत नाही, पण आता ठीक आहे वर्षानुवर्ष करतो त्यामुळे ते ऍक्सेप्ट करतात. नमस्कार, मी पल्लवी. तुमच्या सगळ्यांचं ड्रीमर्स टेल्सच्या आजच्या एपिसोडमध्ये मनपूर्वक स्वागत. ॲज दे से, टू बी अ गुड अंपायर यू हॅव टू बी अ गुड पर्सन. अंपायरिंग इज अ टफ जॉब. यू हॅव गॉट अ स्प्लिट सेकंड टू मेक अ डिसिजन. तासन तास तळपत्या उन्हात उभं राहून प्रत्येक वेळी बॉलवर पूर्ण फोकस करून परफेक्ट डिसिजन्स घेणं ही काही खायची गोष्ट नाही. देअर इज अ हेल्दी लेवल ऑफ रिस्पेक्ट फॉर दॅट. आज आपल्या गप्पा रंगणार आहेत अशाच यशस्वी आणि मराठमोळ्या पंचांसोबत, इंडियन क्रिकेट अंपायर विनीत कुलकर्णी. विनीत, तुझं स्वागत आहे आणि थँक्यू सो मच फॉर युअर टाइम टू डू दिस इंटरव्ह्यू विथ अस. थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल, खूप छान वाटलं येऊन आणि छान गप्पा होतील. येस. सो सुरुवात करताना, तू लहान असताना तुझ्या शालेय शिक्षणात खेळण्याला कितपत महत्व होतं रे? कारण म्हणजे तू स्वतः अभ्यास आणि खेळ यात समन्वय कसा साधलास? घरून कितपत प्रोत्साहन होतं तुला? हा प्रश्न विचारायचं कारण असं की आमच्या जेव्हा जेव्हा म्हणजे इंजिनिअरिंग असो किंवा अजूनही कुठलं एक्झाम्स असेल, अगदी 10वी 12वी, पण इम्पॉर्टंट म्हणजे आमचं टाइम टेबल आलं की बहुतेक ते क्रिकेट बोर्डला कळायचं, कारण आमच्या एकदम इम्पॉर्टंट एक्झाम च्या बरोबर आदल्या रात्री इतक्या इंटरेस्टिंग मॅचेस असायच्या. आणि मग घरच्यांचा ऑब्वियस ओरडा असायचा की जा आता अभ्यास करा अभ्यास करा. आणि मग आम्ही प्रत्येक ओव्हर मध्ये जो ब्रेक असायचा तेव्हा अभ्यास करायचा आणि ना एक म्हणजे बॉलवर बॉल, अगदी काय म्हणतो ना, डोळ्यात तेल घालून प्रत्येक बॉल आम्हाला बघायला हवा असायचा आणि आम्ही टिचून मॅचेस बघायचो ओरडा खात. तर तुझं असं व्हायचं का? तू आणि तुझा भाऊ पण असं दंगा करायचं का लहान असताना? आणि आईचा किती ओरडा खाल्लाय? ऍक्च्युली थोडं मजेशीर आहे, कारण शाळेत क्रिकेट काहीच फॉलो केलं नाही, म्हणजे क्रिकेट रिलेटेड किंवा खेळ रिलेटेड, खेळ किंवा क्रिकेट रिलेटेड शाळेत असं खूप काही सहभाग घेता आला नाही कधी. आम्ही शाळेत म्हणजे टिपिकली जी वेळ घालणारी म्हणजे बॅकबेंचर्स म्हणतात ना त्या पद्धतीची आम्ही मुलं, त्यामुळे खेळण्यापेक्षा जास्त क्रिकेट बघण्यात इंटरेस्ट आणि त्यावर गप्पा मारण्यात इंटरेस्ट. भाऊ क्रिकेटमध्ये इंटरेस्टेड अगेन आणि खूप गप्पा व्हायच्या, भांडणं व्हायची क्रिकेटवरून. आणि शालेय जीवनात क्रिकेट समजायला लागलं होतं थोडं, म्हणजे ऍक्च्युली क्रिकेट काय आहे आणि इंटरेस्ट जनरेट व्हायला लागला होता. शाळेत ऍक्च्युली मजा अशी होती की माझी अंपायरिंगची जी सुरुवात झाली तर मला अंपायर्सच्या रोल बद्दल खूप कुतूहल होतं आणि मी स्वतः अंपायरिंग करावं असं मला शाळेत सुद्धा वाटायचं, पण मी शालेय क्रिकेट कधी खेळलो नसल्यामुळे मला आमच्या शाळेत अंपायरिंग करू देत नसत इंटर क्लास मॅचेस मध्ये वगैरे, त्यामुळे ते एक मनात कायम असं सल होती की मला का नाही मॅचेस ह्या करू देत किंवा मला का नाही उभं राहू देत, नाही तू खेळलेला नाहीयेस त्यामुळे तुला मॅचेस करता येणार नाही असं उत्तर कायम मिळायचं. मग खरी जी अंपायरिंगशी रिलेटेड सुरुवात झाली ती 10वी नंतर, जेव्हा मी क्रिकेट जे सगळे मुलं करतात की 10वीच्या वेकेशन मध्ये क्रिकेट कोचिंग जॉईन करायचं, म्हणजे खेळता काही येत नसलं तरी मित्रांबरोबर फक्त मजा करायला जायचं क्रिकेट कोचिंगला. आणि मग तिथे थोडीशी अंपायरिंग मध्ये इंटरेस्ट निर्माण झाला, मग मी जास्त त्याच्याकडे माझा कल मला स्वतःला जाणवला. मग मी तिथं प्रॅक्टिस सेशन्स मध्ये सुद्धा अंपायरिंग करणं किंवा शनिवार रविवारच्या फ्रेंडली मॅचेस मध्ये अंपायरिंग करणं, इथून ती सुरुवात झाली.
ऍक्च्युली घरच्यांचा सपोर्ट कायमच होता. म्हणजे असं घरच्यांनी आम्हाला कधी डिक्टेट केलं नाही की अभ्यास आहे की अभ्यास झाला पाहिजे, किंवा दुसऱ्या क्षेत्रांकडे दुर्लक्ष, अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता जर बाकीच्या गोष्टी केल्या तर आई बाबांचा कायमच सहभाग होता आणि पाठिंबा होता मेन म्हणजे. त्यामुळे कधीही असं वाटलं नाही की घरचे कुठली अडवणूक करतायत, किंवा घरच्यांकडनं कायम सपोर्टच मिळालाय. जे काय करायचं होतं त्याला कायमच पॉझिटिव्ह हेल्प घरच्यांकडनं मिळत गेली. आणि जी खरी अंपायरिंगची सुरुवात झाली, म्हणजे मी अंपायरिंग परस्यू करायला लागलो, ते कॉलेजमध्ये. शाळेमध्ये फक्त आम्ही क्रिकेट बघण्याचं काम केलं, शेवटी त्याचाही नंतर उपयोग झालाच, पण कॉलेज लाईफ वॉज द टाइम वेन जे खरं ही हॉबी सुरुवात केली मी हॉबी म्हणून. तुझं शाळा कॉलेज पुण्याचंच का रे? शाळा मुक्तांगण आणि कॉलेज फर्ग्युसन कॉलेज होतं, जे मी फार कमी अटेंड केलं कारण तेव्हा अंपायरिंग जोरात सुरू झालं होतं. मी सायन्स घेतलं होतं त्यामुळे प्रॅक्टिकलला जावं लागायचं, पण लेक्चर्स फार कमी केली. कित्येक वेळा आमचे प्रोफेसर्स आम्हाला परीक्षेलाच भेटायचे डायरेक्ट, त्यामुळे. पण खूप मजा होती तेव्हा की शाळा कुठल्या पद्धतीने, सॉरी कॉलेज कुठल्या पद्धतीने चुकवून आम्ही मॅचेस केलेले आहेत, कुठल्या कुठल्या पद्धतीने मॅचेस केल्यात, काय काय एक्सक्युजेस कॉलेजमध्ये दिलेत मॅच करण्याकरता, ऍबसेंटी कशा प्रकारे जस्टिफाय केल्यात, हे सगळं आता आठवलं की खूप मजा वाटते. की ते खूप मजेशीर दिवस होते. प्रत्येक वेळी प्रोफेसरना सामोरं जायचं की मॅचला गेला होता तर आम्ही तेव्हा म्हणायचो की मी जॉब करतो असं कॉलेजमध्ये सांगायचो. तर बरंच काय काय जे काय गोष्टी केलेल्या आहेत ते आता आठवतात आणि त्या खूप मजेशीर वाटतात. तेव्हा फर्स्ट टाइम तू आता जे सांगितलं तुझी अंपायरिंगचं करिअरची सुरुवात ही काइंड ऑफ कॉलेज मधनं झाली, तर तुझं फर्स्ट टाइम जेव्हा इंटरनॅशनल टीम साठी किंवा तो पॅनल साठी जेव्हा सिलेक्शन झालं तर तेव्हाचा अनुभव कसा होता? म्हणजे काय एक्साइटमेंट होती? तू लगेच घरी कळवलंस का काय? म्हणजे घरच्यांची काय रिएक्शन होती? ऍक्च्युली कसं झालं की मी 2008 साली बीसीसीआयच्या पॅनलवर आलो. आता नॉर्मल प्रोग्रेशन कसं असतं की तुम्ही बीसीसीआयच्या पॅनलवर आल्यावर तुम्हाला काही वर्षांच्या अनुभवानंतर तुमचं एक एक पायरी तुम्ही चढत जाता. माझ्या बाबतीत थोडं अनपेक्षित झालं की मला पहिल्या वर्षापासूनच काही चांगल्या परफॉर्मन्सेसमुळे म्हणा किंवा मी नजरेत आल्यामुळे म्हणा कुठल्या गोष्टींनी, तर मला पहिल्या वर्षापासूनच महत्वाच्या मॅचेस मिळत गेल्या. त्यामुळे मला एक गोष्ट समजलं की बीसीसीआय आपल्याकडे बघतंय, म्हणजे आपण त्यांच्या रडारवर आहोत, तर आपण चांगलं काम करत राहिलं तर संधी लवकर येऊ शकते. पण जी संधी ऍक्च्युली आली 2011 मध्ये ती अपेक्षेपेक्षा खूपच लवकर आली. म्हणजे इंटरनॅशनल ऑपॉर्च्युनिटी जी होती ती मी घरी असतानाच आली. म्हणजे जो पहिला फोन आला बीसीसीआय मधनं तेव्हा घरचे सगळे होतेच आणि मला पहिले विश्वास बसायलाच 5-10 मिनिटं लागली. मी पहिले फोन ठेवल्यावर 5-10 मिनिटं नुसता असा इन टू स्पेस बघत बसलो होतो की काय नक्की झालंय समजण्याकरता. नंतर मग जशी थोडीशी बातमी म्हणजे आय गॅदर्ड मायसेल्फ आणि मग मी घरच्यांना सांगितलं, तर घरच्यांना पण पहिल्यांदा असं वाटलं की अरे, कारण सगळ्यांनाच अनपेक्षित होतं. पण नंतर मग खरंच सगळ्यांना खूप आनंद झाला, कारण मी शिक्षण जे होतं माझं एमएससीचं ते खूप म्हणजे शेवटी अंपायरिंगमुळे मी खूप प्रयत्नांनी पूर्ण केलं असं म्हणूया. आणि नंतर घरचे त्या बाबतीत समाधानी होते की ह्यांनी ऍटलीस्ट पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून एक बाजू सिक्युअर करून ठेवली आपली. आणि आता जेव्हा इंटरनॅशनल कॉलअप येतो तेव्हा सगळीच गणितं बदलतात तुमच्या आयुष्यातली. म्हणजे तुमच्या प्रोफेशनली तुमची गणितं बदलतात, तुमच्या करिअरची गणितं बदलतात, तुम्हाला फायनान्शियली सगळी गणितं बदलतात. तर त्या ऍडजस्टमेंट्स कशा करायच्या? आणि एकदा तुम्ही इंटरनॅशनल पॅनलवर गेल्यावर एक सॉर्ट ऑफ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी येते, कारण आता तुम्ही जे करणार आहात ते कोट्यवधी लोक बघणार आहेत. आधी जे करत होतात ते एका क्लोज्ड एन्व्हायरमेंटमध्ये करत होतात, आता जे करणार आहात ते तुम्ही आपण तेवढे परिपक्व आहोत का, तयार आहोत का, असे सुद्धा प्रश्न मनात आले. पण नंतर म्हणलं की नाही, आपण नक्कीच काहीतरी केलंय व्यवस्थित म्हणून या पायरीपर्यंत पोहोचलोय. तर त्यानंतर मग एक एक जे प्रिपरेशन मी करत गेलो की आता पॅनलवर आलोय, इथं राहायचं कसं, इथं परफॉर्म कसं करायचं आणि कन्सिस्टन्सी कशी ठेवायची, या बाबतीत मग पुढचे प्लॅनिंग चालू झालं. म्हणजे तू जसं म्हणलास की कॉन्फिडन्स इज द की, म्हणजे तुझा स्वतःवर तू कॉन्फिडन्स ठेवलास आणि मग तू मूव अहेड केलंस. आणि तू म्हणलास ते अगदी खरं आहे की रिस्पॉन्सिबिलिटी खूप आहे. बरं, तू हे अंपायरिंगचं काही प्रशिक्षण वगैरे घेतलं होतंस? मी जेव्हा अंपायरिंग मध्ये आलो तेव्हा बीसीसीआय अंपायरिंग पर्यंत जायचा पाथवे वेगळा होता.
ऍक्च्युली अंपायरिंग मध्ये कसं असतं की तुम्ही पहिले स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या साठी अंपायरिंग करता, नंतर तुम्ही बीसीसीआय साठी करता. तर मी 1998 साली 18 वर्षाचा असताना पहिली परीक्षा पास झालो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची, आणि ती परीक्षा त्या परीक्षेत मी पहिला आलो खूप लहान असताना. आणि त्यानंतर परीक्षा झाली नाही बीसीसीआयची, कारण बीसीसीआय परीक्षा घेतली त्यांना गरज पडल्यावर, वेकन्सीज निर्माण झाल्यावर, अशी रेग्युलरली परीक्षा होत नाही. तर मग ती परीक्षा 2008 मध्ये झाल्यावर मग मी 10 वर्षाच्या गॅपनी बीसीसीआय एक्झाम पास झालो. ती पास झाल्यावर बीसीसीआय, आम्ही जेव्हा पास झालो तेव्हा प्रशिक्षण तर असतंच, तुम्हाला एक्झाम द्यावी लागते जी बऱ्यापैकी सिव्हिअर असते आणि त्याचे पासिंग पर्सेंटेज 90% तुम्हाला पडायलाच लागतात. म्हणजे इफ यू डोंट गेट 90 दॅट्स अ कट ऑफ, तर तुम्ही कन्सिडर होत नाही टू गेट इन टू द प्रिलिमिनरी पॅनल. त्यामुळे प्रशिक्षण झालं. आता बीसीसीआयनी जो पाथवे तयार केलाय तो अजूनही अवघड म्हणण्यापेक्षा अजूनही जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. तुम्हाला 3 परीक्षांच्या स्टेजेस पास केल्याशिवाय बीसीसीआय पर्यंत पोहोचता येत नाही. पण माझ्या वेळेस मी 2008 मध्ये माझे स्टेज क्वालिफाय करून 2008 ला बीसीसीआय पॅनलवर आलो. बर, असं म्हणतात की पार्ट ऑफ द डेव्हलपमेंट इज लर्निंग फ्रॉम युअर मिस्टेक्स. म्हणजे हे खरंच आहे, पण वन मिस्टेक कॅन रुइन द बिग गेम. त्यामुळे तुला अशी खूप रिस्पॉन्सिबिलिटी सुरुवातीला वाटली होती का, किंवा रादर आत्ताही वाटते का? कारण आता काय झालंय की 100 कॅमेरे असतात किंवा सोशल मीडिया, त्यामुळे असं एखादी चूक असली तर ती महागात पडू शकते, मॅग्निफाय होऊ शकते. सो असे तुझे खूप अवघड आणि असे आठवणीतले काही किस्से आहेत का की जे खूप रिस्पॉन्सिबली यू हँडल्ड इट? क्रिकेटचं कसं आहे की अंपायरिंग हा जो जॉब आहे हा लाईक विथ टाइम इव्हॉल्व्ह होत गेलाय. म्हणजे मी जेव्हा 2008 साली आलो तेव्हा टेक्नॉलॉजी वॉज देअर, पण टेक्नॉलॉजी आणि आत्ताची टेक्नॉलॉजी ही कम्पेअर नाही होऊ शकत. त्यावेळेस DRS नव्हतं किंवा तुमचे डिसिजन्स रेक्टिफाय करता येत नव्हते. त्यावेळेस असं वाटायचं की एक चूक झालेली ती मॅच मध्ये ओढली जाऊ शकते आणि ती मॅचला फरक पाडू शकते. आता ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स टेक्नॉलॉजी अजून इव्हॉल्व्ह झाली आहे, रूल्स अँड रेग्युलेशन बदलले, त्यामुळे आता सध्या वी वर्क इन DRS इंटरनॅशनल स्टेजला. डोमेस्टिक स्टेजला मात्र अजूनही DRS नाही, त्यामुळे अजून मी म्हणणार नाही की त्या चुकेचं दडपण येतं. कारण आता कसं झालंय, वर्षानुवर्ष खेळून प्लेयर्स सुद्धा ऍक्सेप्ट करतात की जे अंपायर्स काम करतात त्यांच्याकडनं तुम्ही अगदीच म्हणजे प्रत्येक वेळेस 100% आउटपुट येणं इम्पॉसिबल असतं. जसं प्लेयरचं असतं की प्लेयर कडनं सुद्धा कॅच सुटतोच किंवा प्लेयर सुद्धा एखादा खराब शॉट मारून आउट होतोच, तसं अंपायर सुद्धा ह्युमन आहे. त्यामुळे तो ह्युमन फॅक्टर आजकाल प्लेयर्स जास्त करेक्टली ऍक्नॉलेज करतात. वेरएज मी जर का 10-15 वर्ष आधी गेलो तर त्यावेळेस चूक हायलाइट व्हायची, लोक पटकन चूक विसरायचे नाही किंवा पटकन मूव ऑन व्हायचे नाही. आता टेक्नॉलॉजीमुळे काय झालंय की लोकांना कळतंय की हा जॉब खूप चॅलेंजिंग आहे, त्यामुळे मग एखादी चूक झाली जरी तरी त्यांना हे एवढं दिसलं की हा माणूस सिन्सिअर एफर्ट्स करतोय आणि त्या चुकीमध्ये कुठलं इंटेन्शन नाहीये, तर प्लेयर सुद्धा ती चूक आपसूक ऍक्सेप्ट करतात. म्हणजे इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द जॉब, जसं आम्ही म्हणतो तसं तेही ऍक्सेप्ट करतात. तर ही वर्षानुवर्ष झालेला हा बदल आहे की आजकाल प्लेयर्समध्ये ऍक्सेप्टेबिलिटी आहे. आणि ऑनेस्टली आपण जर का आपलं काम ऍक्सेप्ट केलं आणि आपला रोल ऍक्सेप्ट केला, ऍक्च्युली आमचा रोल काय आहे, आमचा रोल हा फोकसमध्ये न येण्याचा आहे. जेव्हा एखादा अंपायर फोकसमध्ये येतो तेव्हा तो चांगल्या कारणासाठी कधीच येणार नाही. आमचं काम खूप सारखं विकेट किपर सारखं आहे की आम्ही दिवसभर चांगलं केलेलं काम कोणी लक्षात ठेवणार नाही, पण एक सुटलेला झेल हा लोकांच्या लक्षात राहतो. तर आम्ही आमचं काम विकेट किपर किंवा गोल किपर यांच्यासारखं मानतो की आम्ही बॅकग्राऊंड मध्ये राहायचंय आणि टीमला मदत करायची की गेम हा स्मूथ व्हायला पाहिजे याच्यासाठी काम करायचं. पण कुठंही आपण फोकसमध्ये किंवा गेम आपल्यासाठी नाहीये, गेम हा प्लेयर्ससाठी आहे, हे जर का एक अंपायर जेव्हा अंडरस्टँड करून चालतो ना तर मग त्याचं काम सोपं होतं. जिथं आपण विचार करतो की आपण गेमपेक्षा मोठे झालोय तर मग तिथं सगळी पडझड आणि मग जो त्रास व्हायचा तो सुरू होतो. आपलं लाईन ऑफ थॉट आणि माइंड क्लिअर ठेवलं तर मग या होणाऱ्या चुका वगैरे प्लेयर सुद्धा ऍक्सेप्ट करतात की हा ह्युमन आहे शेवटी. पण इफ दे सी की द जे काम केलं जातंय त्याच्यात काही कॅज्युअलपणा आहे किंवा जॉब सिरियसली घेतला जात नाहीये, मग तेव्हा त्यांचे प्रश्नचिन्ह उभे राहतात.
अदरवाइज इफ वी वर्क सीरियसली आणि वी वर्क विथ अ ग्रुप गुड ट्रस्ट क्वोशंट विथ द प्लेयर्स, तर मग आपण त्यांच्याकडनं रिस्पेक्ट मिळवतो आणि कित्येक वेळा प्लेयर्स सुद्धा आपल्याकडनं रिस्पेक्ट मिळवून जातात. बरोबर. पण म्हणजे विथ दिस ऑल दिस टेक्नॉलॉजी अँड ऑल विच इज अवेलेबल टू असिस्ट, डज युअर जॉब गेट एनी इझी? कारण मला नेहमी हा प्रश्न पडतो बरं का, की जेव्हा पूर्वी हे असं काही नव्हते कॅमेरे तेव्हा रनआउट तर अक्षरशः फ्रॅक्शन ऑफ सेकंड असतं, तर तुम्ही म्हणजे कसं हे मॅनेज करणार किंवा बघणार, कसं फिगर आउट करणार? तर तुला टेक्नॉलॉजीची हेल्प होते आता का, तुला असं वाटतं की बाबा रे नको ती टेक्नॉलॉजी, मी बघीन आणि करीन काय ते माझं? मी स्प्लिट सेकंड डिसिजन करता खूप महत्वाचं असतं की तुमचं गट फील, तुम्हाला मन, तुमचं मन पटकन आतून एक इशारा देतं, तो इशारा पटकन पकडता आला तर तुम्ही स्प्लिट सेकंड डिसिजन घेऊ शकता. फक्त क्रिकेट अंपायरिंग असं नाहीये, प्रत्येक प्रोफेशन मध्ये तुम्हाला स्प्लिट सेकंड डिसिजन मेकिंग लागतंच. म्हणजे ते डॉक्टर असो, एखादा इंजिनियर असो किंवा कुठलाही प्रोफेशन असो, कधीतरी ही वेळ येतेच की आपल्याला फार कमी वेळात फार विचार न करता आपल्याला आपल्या गट फीलला फॉलो करून, आपले इन्स्टिंक्ट फॉलो करून डिसिजन घ्यावे लागतात. काही प्रोफेशन्स असतात की जिथे हे वारंवार करावं लागतं, जशी आमची आहे. फक्त एकच आहे की मी कायम, लोक जेव्हा मला म्हणतात की अरे तुमचं प्रोफेशन खूप अवघड आहे, तुमचं प्रोफेशन खूप प्रेशरचं आहे, तर मी म्हणतो की माझ्या प्रोफेशनपेक्षा खूप जास्त प्रेशर असलेली प्रोफेशन्स आहेत. म्हणजे आमच्या प्रोफेशनमध्ये इट इज नॉट अ मॅटर ऑफ एनीबडीज लाईफ अँड डेथ, कधीच. शेवटी तो एक खेळ आहे. आपण प्रेशर घ्याल तितकं कमी आहे. प्रेशर म्हणजे दलदल आहे, की आपण एक पाय त्यात टाकला तर आपण रुततच जाणार आहे, त्यातनं बाहेर येणं मुश्किल आहे. तर तुम्ही ते कसं हँडल करायचं हे एक्सपिरियन्सनी शिकता. सो स्प्लिट सेकंड डिसिजन्स आर अ पार्ट ऑफ युअर रुटीन. इफ यू नो हाऊ टू आयडेंटिफाय युअर गट सिग्नल, मग तुम्हाला ते स्प्लिट सेकंड डिसिजन्स करेक्ट येतात. आणि तुम्ही जर का त्या गट सिग्नलला ओव्हररूल केलं, किंवा मग तुम्ही मनात तो रिप्ले केलात, किंवा इमॅजिन केलं काहीतरी, किंवा गेस केलं, तर तुमचे डिसिजन्स चुकतात. तर हे खूप प्लेन फॅक्ट्स आहेत आमच्या प्रोफेशनमधले. आणि टेक्नॉलॉजीबद्दल बोलायचं झालं, तर मी सांगितल्याप्रमाणे मी थोडा फॉर्च्युनेट आहे की मी टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होताना बघितली आहे 2008 पासून. आणि मला एवढं कळून चुकलंय की टेक्नॉलॉजीशी मैत्री केली तर ती तुमची सगळ्यात चांगली मैत्रीण आहे, आणि टेक्नॉलॉजीशी जमवून नाही घेतलं तर तिच्यासारखा शत्रू नाही. की तुम्हाला जर का टेक्नॉलॉजीशी तुम्ही हँड इन हँड गेलात, तुम्ही स्वतःला टेक्नॉलॉजीबद्दल अपडेटेड ठेवलं आणि त्या टेक्नॉलॉजीला अगदी हाताशी घेऊन काम केलं, तुम्ही टेक्नॉलॉजीला क्रिटिसाइज करून उपयोग नाहीये, कारण यू हॅव टू लिव्ह विथ इट नाव. म्हणजे आता तुम्ही ते खूप वर्षापूर्वी लोक म्हणायचे की नाही टेक्नॉलॉजी अंपायरच्या जॉब मध्ये एनक्रोच करते किंवा जास्त टेक्नॉलॉजी होतीये, तर आता वी नो फ्रॉम द ब्रॉडकास्टर्स पॉइंट ऑफ व्ह्यू की जे जो पैसा येतोय तो टेक्नॉलॉजीमुळे, त्याचा टेक्नॉलॉजीचा त्यात मोठा हात आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजी जाणार नाहीये गेम मधनं. सो जी गोष्ट राहणार आहे तिच्याशी मैत्री केलेली बरी. या दृष्टिकोनाने आम्ही चालतो की टेक्नॉलॉजीला आपण अपोज करत राहिलो तर तो असा त्याचा तुम्हाला त्रासच होणार आहे. वेरस तुम्ही टेक्नॉलॉजी समजून ती तुमच्या फायद्यासाठी वापरली. आता DRS मध्ये कसं आहे की सपोज माझ्या हातनं एखादी चूक झाली तर ती दुसऱ्या सेकंदाला रिवोक होते आणि मॅच मध्ये त्याचा काहीच फरक पडत नाही. तर दिस इज सच अ गुड फिलिंग. आजकाल न्यूजपेपरमध्ये अंपायरची नावं आपल्याला कमी का वाचायला मिळतात, कारण त्यांनी केलेल्या चुका ह्या मॅचमध्ये पुढे जात नाही, तिथल्या तिथे रेक्टिफाय होतात. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा आमच्या चुका ह्या पुढे जायच्या मॅचमध्ये, आणि त्या काळी असं झालं होतं की सोशल मीडिया नवीन होता. म्हणजे फेसबुक म्हणा किंवा ट्विटर म्हणा, हे आम्हाला ह्यांच्याशी मैत्री कसं करायचं माहितीच नव्हतं. आणि कोणी तिथं काही बोललं की मनाला लागायचं. आता कळतं की बाबा ते सोशल मीडिया हे फील्डच असं आहे की तुम्हाला तिथनं चांगलं काही मिळण्याची अपेक्षा ठेवायचीच नाहीये. फार क्वचित तुम्हाला एखादा चांगला फीडबॅक मिळतो किंवा एखादी काम करण्यासारखी गोष्ट त्याच्याकडनं सोशल मीडियामधनं मिळते. वेरॅज क्रिटिसिझम, पर्सनल क्रिटिसिझम किंवा अगदी बिलो द बेल्ट क्रिटिसिझम सुद्धा तुम्हाला सोशल मीडियावर मिळतं. तर त्याच्याकरता तुमचा टॉलरन्स लेवल वाढवणं हे आम्हाला आमच्या वेळेस माहिती नव्हतं, पण आता आम्हाला माहिती झालं की आता सोशल मीडियाला किती इग्नोर करायचं आणि त्याचा कसा वापर करायचा. वेरॅज पण हा ट्रान्झिशन पिरियड होता आमच्यासाठी स्ट्रगल, सगळ्याच अंपायरसाठी, की जेव्हा आम्हाला कळलंच नाही की मीडिया इतकी का अंपायर्सवर लक्ष देते, तर ते ह्याच्याकरता की त्यांना कंटेंटच मिळत नाही. त्यांना आमच्याकडे लक्ष देऊन जर का आमच्या चुका हायलाईट नाही केल्या किंवा सेन्सेशन क्रिएट नाही केलं तर दे डोंट हॅव कंटेंट टू पुट ओव्हर द सोशल मीडिया. मग आता आम्हाला कळलंय की ओके वी आर देअर कंटेंट मेकर्स, तर ठीक आहे. मग आता त्यांना किती इग्नोर करायचं किंवा काय सोडून द्यायचं आणि काय घ्यायचं
हे एकदा शिकलं की मग टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाशी थोडस जमून घेऊन चालवावं लागतं. फार छान, खूप छान सांगितलंस तू. कारण खरंच आणि टेक्नॉलॉजी आता सगळ्याच फील्ड मध्ये हे असं आहे की जेव्हा फेसबुक किंवा हे सोशल मीडिया नवीन आलं तेव्हा असं लोकांचं व्हायचं की फार त्याच्यावर विचार केला जायचा किंवा खूप एखादी गोष्ट मनाला लावून घेतली जायची किंवा फार हुरळून जायला पण व्हायचं. तर आता मला वाटतं ते आपल्यालाही सवय झाली टेक्नॉलॉजी बरोबर राहायची. आणि अजून एक तू जे सांगितलंस की जसं बाकीच्या प्रोफेशनमध्ये पण हे आहे टेन्शन, तसं मला आठवलं की सर्जन असेल फॉर एक्झाम्पल किंवा न्यूरो सर्जन, तर त्याची जी एक एखादी चूक आहे त्याच्यामुळे माणसाला काही म्हणजे अंधत्व येऊ शकतं, काय प्राण जाऊ शकतो, काही येऊ शकतं. सो असा जेव्हा असा जेव्हा तू विचार करत असेल तेव्हा नक्कीच तुला वाटत असेल की आहे काहीच प्रेशर नाही त्याच्यात असं. सांगतं की खूप प्रेशरचा जॉब आहे वगैरे किंवा अरे हे असं झालं तर तुला खूप प्रेशर वाटलं असं, तर कित्येक वेळा हे माझे माझा एक कलीग काय म्हणायचा की काही नाही झालं, नोबडी डाईड. तर असं त्या प्रोफेशन मध्ये म्हणता येणार नाही, पण आम्ही बिंदास म्हणू शकतो ना की अरे उद्या परत नवीन दिवस आहे आमच्यासाठी, आमच्या ह्याच्यामुळे कोणाच्या लाईफ अँड डेथचा प्रश्न नाहीये, सो लेट्स कीप इट लाईक अ गेम ओनली. बरोबर. बरं, आता ना मला नेहमी असं वाटतं बघा की क्रिकेटर्स बरोबर म्हणजे काय तुमच्या अशा काही गमती जमती घडतात का किंवा आठवणी, किंवा मराठी प्लेयर्स असतील कोणी तर तुम्ही मराठीत बोलता का, किंवा असं नेहमी आम्हाला प्रश्न पडतो सगळ्या व्ह्यूअर्सना की हे एकमेकांच्यात काय बोलत असतील. तर तुला अशा काही गमती जमती आठवत आहेत का? ऍक्च्युली गमती जमती अशा खूप आहेत. जो प्लेयर त्याला त्याच्या लोकल भाषेत बोलणारा अंपायर मिळाला तर नॉर्मली वी हॅव सीन की ते त्या भाषेत बोलण्याची टेंडन्सी असते. म्हणजे हे मला सुद्धा समजलं केव्हा एकदा जेव्हा मी कलकत्त्याला एक टेस्ट मॅच करत होतो, मी रिझर्व्ह अंपायर होतो त्या मॅचला, आणि त्या मॅच मध्ये सचिन तेंडुलकर खेळत होते. तर ते खेळताना आम्हाला तर कायम सचिन तेंडुलकर म्हणजे, आणि मी रिझर्व्ह अंपायर होतो सो मला सगळं बाकीचं मॅनेज करण्याची फील्डच्या बाहेरचं आणि फील्डवरचं मॅनेज करण्याचं काम होतं. तर एकदा असेच लिफ्टमध्ये आले ते, आणि ते आल्यानंतर मला म्हणले की त्या समोरच्या पिलरवर ना ते खूप डिस्टर्बिंग येते जे कॅमेरावरनं ग्लेअर येते. तुम्ही म्हणलं हा माणूस माझ्याशी मराठीत बोलतोय कारण मी कुठेतरी मराठी बोलताना मला ऐकलं असणार. सो त्यामुळे मराठी आलं गोव्यामध्ये तर ते मरे मरे म्हणतात, अरे बिगिन कर मरे. तर मला जेव्हा एखाद्या प्लेअरला सांगायचं असतं की अरे लवकर लवकर करा तर मी सुद्धा पटकन बिगिन कर मरे म्हणतो की पटकन बिगी बिगिने आपण म्हणतो ना मराठीत, तसं ते गोव्यामध्ये बेगिन कर मरे. इनफॅक्ट मजा अशी झाली की एकदा असं रणजी ट्रॉफी सेमीफायनलला झालं होतं की एका कॅप्टनला त्याच्या प्लेअरला मेसेज द्यायचा होता आणि माझा पार्टनर जो होता तो तमिळ होता, तर त्याला वाटलं की आम्ही दोघेही तमिळ आहे, त्यामुळे त्यांनी असा एक असा सांकेतिक मेसेज जो होता तो मराठीत पूर्णपणे दिला आणि शुद्ध मराठी बोलतात त्यावेळेस ते की कोणाला एखादे इंग्लिश शब्द येऊन कळू नये म्हणून. तर मी पण त्याला शुद्ध मराठीतच विचारलं की अरे नक्की करणार आहेस का बाबा तू हे जे काय बोलतोयस ते, तर तो म्हणलं तुम्हाला कळतं मराठी? अरे म्हणलं मी पुण्याचा आहे म्हणलं. तर तो कम्फर्ट झोन थोडा सगळेच शोधतो आणि ऍज लॉंग एज वी डू इट म्हणजे इन अ प्रोफेशनल मॅनर कॉमन लँग्वेज वेन समबडी एल्स इज देअर तर मग आय थिंक इट्स प्रिटी ओके. गोल टोपी असते त्याला काय पनामा हॅट असं म्हणतात राईट? सो ती पनामा हॅट ती मस्ट एका घालणं म्हणजे तू त्याची खरेदी वगैरे केलीस का जेव्हा तुझं सिलेक्शन झालं? ऍक्च्युली डिफरंट टाइप्स ऑफ हॅट्स असतात, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने चूज करतो. कोणी कॅनव्हास हॅट घालेल, कोणाला जी स्ट्रक्चर्ड हॅट असते म्हणजे फायबर पासून बनवलेली ती लागते, किंवा कोणाला स्ट्रॉ हॅट लागते. तर आपण आपला कम्फर्ट झोन पहिले डिसाईड करतो की माझ्या ज्या हॅट्स आहेत त्या मी युके मधनं किंवा ऑस्ट्रेलिया मधनं आधी मागवल्यात आणि आता गेले कित्येक वर्ष तो साठा चांगला चाललाय. तर अंपायरिंग सुरू करतात त्यांना ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो की कुठला अंपायर काय इक्विपमेंट वापरतो, तर कोणती हॅट, इनफॅक्ट तुम्ही ट्राउझर्स कोणत्या वापरता, फील्डवर कम्फर्टेबल कोणत्या ट्राउझर, शर्ट्स तर आता ठीक आहे युनिफॉर्म प्रमाणे येतात, शूज बेसिकली वन ऑफ आवर मेजर कॉम्पोनंट्स इज शूज बिकॉज तुम्हाला खूप लॉंगर पिरियड ऑफ टाइम ग्राउंडवर उभं राहायला लागतं, नाहीतर काय होतं तो जो पायांना फटीक यायला लागतो तो पटकन मनापर्यंत जातो आणि मग त्यांना माइंड स्टार्ट्स गेटिंग फटीक, फोकस हलतो. सो इट इज ऑल इंटर रिलेटेड, त्यामुळे गुड इक्विपमेंट इज ऑलवेज अ पार्ट ऑफ एन अंपायर. आता विकेट किपर्स असतात तर त्यांना पण म्हणजे दे वेअर अ हेल्मेट फॉर देअर सेफ्टी, मग तेवढ्याच डिस्टन्सवर अंपायर सुद्धा उभे असतात राईट? तर मग तुम्हाला तुला असं नाही का वाटत कधी की नाही मला पण म्हणजे इट्स बेटर दॅट आय वुड वेअर अ हेल्मेट? आता परवा पण एक मॅच मध्ये मला लक्षात आलं हे बघताना की एकानी फोर मारली ती लिटरली त्यांच्या अशी
डोक्यावर न गेली त्यामुळे ते झोपले खाली. सो हे पण किती क्विकली त्यांनी डिसाईड केलं की नाही मला हे लागू शकतं मी हल्लं पाहिजे इथनं, तर हा क्विकनेस अलर्ट असणं हे पण गरजेचं आहे. आणि हेल्मेट का नाही वापरत? भीती तेव्हा वाटते जेव्हा काहीतरी होतं, म्हणजे समोर जर का बघितलं तर क्षणिक भीती वाटते की अरे हे परत नाही होणार, किंवा गेल्या मॅच मध्येच माझ्या पार्टनरला लागला असेल तर आपल्याला ते मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी असतं की अरे आपण. पण तसं जर का बघायला गेलं तर आमच्यामध्ये किंवा ऑल अंपायर्स रिफ्लेक्स ऍक्शन्स हॅव टू बी शार्प. तुम्हाला कुठल्याही पद्धतीने म्हणजे नुसता समोर मारलेला बॉल नाही तर आलेला थ्रो सुद्धा चुकवणं, एखाद्या आपल्या तुमच्या मागणं थ्रो केला. आता कसं झालंय की जो स्ट्रेट बॉल येतो बॅटवरनं स्ट्रेट किंवा आलेला थ्रो, त्याचं जजमेंट आम्हाला बऱ्यापैकी असतं. सो जसं आता म्हणलं की ते अंपायर लिटरली झोपले कारण त्यांनी पटकन तो बॉल समोर येताना बघितला आणि इव्हेजिव्ह ऍक्शन घेतली. तसा 10 पैकी 9 अंपायर्स व्यवस्थित करतील कारण ती रिफ्लेक्स ऍक्शन त्यांना काही न करता स्वतःची बॉडी खाली घेऊन जात. प्रॉब्लेम कुठे येतो? जेव्हा बॉल कुठेही लागून डिफ्लेक्ट होतो. तर मलाही 1-2 वेळा बॉल लागलेला आहे, म्हणजे पायाला लागलेला आहे, खांद्यावर लागलेला आहे. पण एक आहे की याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे. बॉलची भीती मनात ठेवता कामा नाही. बॉल बसला तरी ते क्षणिक असतं. फील्ड मध्ये जेव्हा बॉल जातो तेव्हा वॉचफुल राहायचं की थ्रो कुठनं येतो. आजपर्यंत माझ्या समोर तरी डोक्याला अंपायरला लागलेली एकच केस मी बघितली आहे. सो आम्ही कायम स्वतःला सांगत राहतो की वी आर प्रिटी सेफ, कारण माझ्या आधी बॉलर आहे, एक नॉन स्ट्रायकर आहे, बऱ्यापैकी सरळ आलेला बॉल मी अवॉइड करू शकतो. बॅट्समन्स हेल्मेट हे आमच्यासाठी सुटेबल नाही हे त्याच्यात प्रूव्ह झालं, कारण त्यांनी ज्यांनी वापरलं त्यांनी काही आठवड्यातच ते बाजूला ठेवलं. आमच्यासाठी डिफेन्सिव्ह किंवा प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट डिझाईन करण्याचे बरेच प्रयत्न चालू आहेत आत्ता, कारण त्यांना आहे कन्सर्न की T20 मध्ये हार्ड हिट्स येऊ शकतात वगैरे वगैरे. अजून कुठे यश आलेलं नाही आहे फारसं, पण एखाद दिवशी जेव्हा परफेक्ट प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट येईल ना, आम्हाला काय गरज असते की आमचे कान झाकले जाऊ नये आणि आमच्या व्हिजनला काहीही अडथळा येऊ नये. की उद्या ते हेल्मेटचं ग्रिल, आता माझं लक्ष सारखं खाली ग्रिलकडेच गेलं तर ते माझा फोकस हलवणार आहे. ते हेल्मेटचं सध्या तसं झालंय की ज्यांनी वापरायचा प्रयत्न केला त्यांनी बाजूला ठेवले. बट वी आर वेटिंग फॉर अ डे की जेव्हा आमच्यासाठी एखादं फेस प्रोटेक्शन किंवा जे डोक्याचं प्रोटेक्शन आहे ते डिझाईन होईल. म्हणजे असे ऑनफील्ड कॉन्फ्लिक्ट आम्हाला दिसतात, म्हणजे व्ह्यूअर्स आम्ही प्रेक्षक घरनं टीव्ही बघत असतो की ते काहीतरी बाचाबाची करतायत, हातवारे करतायत, किंवा काय माहिती शिव्या वगैरे पण देतात काय माहिती. तर म्हणजे असं दिसतं त्यांच्या चेहऱ्यावरनं हावभावावरनं. तर तसं म्हणजे असं कधी तुझ्या बाबतीत तू बघितलंयस का, किंवा तुला मध्ये पडून थांबवावं लागलंय, किंवा अशा टाईप तुझ्या कधी झालंय तुझ्या बाबतीत? खूप वेळा खूप वेळा. म्हणजे कसं आहे, अंपायरिंग जे आहे ते फक्त ग्राउंडवर नाही जाऊन चालू होत, तर आम्ही त्याच्या आधी पूर्वतयारीही करतो की बाबा आपण कोणाची मॅच करतोय, ते पिच कसं असणार आहे, प्लेयर्स कसं असणार आहे, ग्राउंड कसं असणार आहे, हवामान कसं असणार आहे. तर प्लेयर्सची जी आम्ही पूर्वतयारी करतो तर त्यात प्लेयर्सचे स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत, कोण कोऑपरेटिव्ह आहे, कोण नाही आहे, कोण पटकन पेटून उठतो किंवा कोणाला पटकन बोललेलं चालत नाही, कोण एक्सायटेबल कॅरेक्टर आहे, कोण काम कॅरेक्टर आहे. म्हणतात ना एखादा ज्वलनशील पदार्थ आहे तर आपण त्याच्याबरोबर केअरफुलच असतो, कधीही पेट घेऊ शकतो. तर तसा प्लेयर ग्राउंडवर असताना आम्ही सतर्क असतो की छोट्याशी गोष्ट त्याला बास होते. वेरस तुम्हाला काही प्लेयर दिसतील की त्यांना तुम्ही काहीही केलं तरी ते आपलं कंपोजर सोडत नाही. त्यामुळे आम्ही काय करतो, कधी असं कॉन्फ्लिक्ट झालं तर पहिले म्हणजे त्यांच्या स्पेसमध्ये येऊन त्यांना लांब करायला जायचं, त्यांना एकमेकांपासून लांब जायचं. हे झालं प्लेअर प्लेअर कॉन्फ्लिक्ट. हे प्लेअर प्लेअर कॉन्फ्लिक्ट जेव्हा होतं तेव्हा तुम्हाला एकच तुम्ही विनवणी करायची दुसऱ्या प्लेअरला की प्लीज रिॲक्ट करू नकोस, तो तुला प्रोवोक करतोय तर तू रिॲक्ट केल्यावर ही सिच्युएशन वाढणार आहे. त्यामुळे आम्ही काय करतो की सुरुवात जेव्हा आम्हाला होताना दिसते, म्हणजे त्यांचा आय कॉन्टॅक्ट जास्त होतोय, तो त्याच्या जास्त जवळ जाऊन काहीतरी बोलायचा प्रयत्न करतोय, तर आम्ही आधीच खबरदारी घ्यायला लागतो. तो बॉलर बॅट्समनला जाऊन बोलत असेल तर मी बॅट्समनला म्हणेन की बाबा तू रिॲक्ट करू नको, नाही तर तू पण त्याच्यात येशील. बॉलरकडे आम्ही बघू नंतर ती जी काय डिसिप्लिनरी ऍक्शन वगैरे व्हायची असेल ती होईल पुढे, पण तू रिॲक्ट केलास तर त्या ऍक्शनचा पार्ट तू पण होशील. तर तू शांतपणे घे, त्याला काय करायचंय की त्याला तुला चिडवायचंय आणि तुला चिडवूनच तुला आउट करायचंय त्याला. तर तू तुझा स्वतःचा जर का कंपोजर सोडलंस तर त्याला तेच हवंय. सो इट इज अ स्किल ऑफ कम्युनिकेशन विथ द प्लेयर्स. थोडस तुम्ही जर का त्याला आम्ही म्हणतो निपिंग इट इन द बड तसं करू शकलात की तिथंच थांबवलं तर कॉन्फ्लिक्ट होत नाही, पण तरीही काही वेळा सगळं लिमिट सोडून कॉन्फ्लिक्ट होतात. तेव्हा एकच गोष्ट करायची की खूप गरम
ह्याच्यात हात नाही घालायचा, मग तो हात भाजणार. थोडीशी वाफ जाऊ दिल्यावर जर का तुम्ही इंटरव्हीन केलं, ते तुम्हाला टायमिंग जमलं पाहिजे की तुम्ही कधी इंटरव्हीन करता. तुम्ही गरम ह्याच्यात उडी मारली की तुम्ही भाजले जा, की हा नवखा प्लेअर आहे का हा अनुभवी प्लेअर आहे ह्याला आपण काय सांगू शकतो. त्याला आम्ही कित्येक वेळा म्हणतो की अरे लोक बघतायत, तू काय उदाहरण ठेवतोस त्यांच्यासमोर, तुला टीव्हीवर लोक बघतायत, उद्या काय सांगशील घरी गेल्यावर की मी असा का वागलो. इतकं घाणेरड्या, इतकं म्हणजे भाषा तुझी इतकी घाणेरडी आहे तर ती सगळी ऐकू जाते लोकांना, तर त्यांना काय तुझ्याबद्दल वाटेल. पण म्हणजे इंटरनॅशनल लेवलला पण असं होतं, म्हणजे लोक असे बाचाबाची करू शकतात. फारच कमी होतं सध्या. आयपीएल मुळे काय झालंय की ते प्लेयर्स एकाच टीम मध्ये खेळतात, त्यामुळे प्लेयर्स मधला मैत्रीचा कोशंट वाढला, त्यामुळे त्यांना एकमेकांच्या सवय स्वभावी सगळं माहिती झाले, त्यामुळे भांडणं हा लेवल कमी झालाय. आता खूप रेअरली तुम्हाला एखादा आउटबर्स्ट बघायला मिळतो, नाहीतर फ्रेंडली टसल पाहिजेच, कारण ते जर का नसेल तर मग क्रिकेट एकदम बेचव होऊन जाईल. गेम आमचं हेडमास्टर राहून चालणार नाही की अजिबात बोलायचं नाही, अजिबात गप्प बसायचं, मग तो सुद्धा क्रिकेटचा तुम्ही पूर्ण मजा काढून घेता. टाइमली इंटरव्हेन्शन करून काही अघटित नाही व्हायला पाहिजे एवढंच बघायचं. बरोबर, म्हणजे ते फ्रेंडली एक थोडं पण हवं, तो रॅपो जमायला पाहिजे, पण ते कॉम्पिटिटिव्ह जे त्यांचं असतं तेही कमी नाही व्हायला पाहिजे. अशा वेळेला तुला असं वाटतं का की अबिलिटी टू बी मेंटली स्ट्रॉंग इज व्हेरी इम्पॉर्टंट? म्हणजे इव्हन जरी कुठल्या एखाद्या प्लेअरनी जर का डिसिजन चॅलेंज केला, तर अशा वेळेला स्ट्रॉंग राहणं किंवा म्हणजे लेट गो करणं थिंग्स, हे 10 वर्षापूर्वी जर मी गेलो तर तुम्हाला मेंटल स्ट्रेंथ प्रचंड लागायची, आत्ता सुद्धा लागते, पण आत्ता प्लेयर्स पेक्षा तुम्हाला पेरिफेरलशी डील करायला मेंटल स्ट्रेंथ लागते. म्हणजे सोशल मीडिया म्हणा किंवा मीडिया म्हणा किंवा बाकी तुमचे स्टेक होल्डर्स जे त्यांना फेस करायला जास्त लागते. प्लेयर्स कडनं थोडीशी आता थोडस टर्न अराउंड झालेलं आहे की प्लेयर्स कडनं ऍक्सेप्टेबिलिटी आम्हाला पटकन येते. म्हणजे प्लेयर्सनी डिसिजन चॅलेंज केले तर असं खूप वेळा होणार आणि प्रत्येक अंपायर बरोबर होणार, आणि कित्येक वेळा ते बरोबर असतील, कित्येक वेळा आम्ही बरोबर असू. तर आता ओव्हर ऑफ पिरियड ऑफ इतक्या वर्षानंतर प्लेयर्स नाही कळलंय की काही अंपायर्सचे दिवस काही आपले दिवस, म्हणजे अंपायर चुकला असला तरी ते समजून घ्यायचं आणि प्लेयरनी चुकीचं चॅलेंज केलं की आम्ही समजून घेतो. तर ते देवाणघेवाण आहे, ते गिव्ह अँड टेक. जर प्लेअर आणि अंपायरचं चाललं ना व्यवस्थित, देन ओनली द गेम कॅन ऍक्च्युअली फ्लो व्हेरी स्मूथली. तो ट्रस्ट कोशंट पाहिजेच प्लेअर बरोबर. इट्स अ प्रोफेशनल लाईन की आपण अगदी त्यांच्याशी मैत्री करून चालत नाही किंवा असे गळ्याभोवती हात खांद्यावर हात ठेवून वगैरे तुम्ही, ते इट विल लुक व्हेरी अनप्रोफेशनल. त्यामुळे अशी उघड उघड मैत्री करता येत नसली तरी एक रॅपो मात्र त्यांच्याबरोबर एक बनवणं खूप महत्वाचं असतं. मी अगदी तुला हे विचारणारच होते आता की उत्तम रॅपो लागतो का प्लेयर्स बरोबर, म्हणजे त्यासाठी काही प्लेयर्स बरोबर चांगली रिलेशनशिप डेव्हलप करणं हे इम्पॉर्टंट असतं का अजिबात काही रिलेशनशिप नसलेली बरी असं वाटतं की जस्ट टू अवॉइड एनी बायस्ड डिसिजन्स? म्हणजे आम्ही जे अभ्यास करतो किंवा पर्सनॅलिटी ऍस्पेक्ट जे डेव्हलप करतो स्वतःचे, त्यात रिलेशनशिप बिल्डिंग हा फार मोठा हे आहे की तुम्हाला जे सोपी लोक आहेत त्यांच्याबरोबर पण रिलेशनशिप डेव्हलप करता आले पाहिजेत, आणि द डिफिकल्ट पर्सनॅलिटीज त्यांच्याशी पण तुमची एक स्पेसिफिक रिलेशनशिप पाहिजे की ऍटलीस्ट तुम्हाला तुमचा मेसेज त्यांना थांबवून कन्व्हे करता आला पाहिजे. सो एखादा अंपायर आणि एखादा प्लेअर जर का एखादी स्माईल शेअर करताना दिसले तर इट इज नॉट जस्ट अ रिझल्ट ऑफ दॅट मोमेंट बट अ रिझल्ट ऑफ अ ट्रस्ट दॅट हॅज बीन बिल्ट ओव्हर इयर्स, किंवा एकमेकांमध्ये काहीतरी रिस्पेक्टफुल बघून त्या गोष्टीला रिस्पेक्ट देणं ही ती ऍक्ट असते. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अ हेल्दी रिलेशनशिप विथ द प्लेयर्स. तुम्हाला प्लेयर्स ते काय म्हणतात त्याला, ते ग्राउंडवर राहून प्लेयर्सशी जमत नाही माझं असं म्हणलं तर तुम्ही काम नाही करू शकणार. पाण्यात राहून माशाशी वैर, हो बरोबर, या धर्तीवर म्हणलास तू ते. बरं, आता वेळ झाली आहे आपल्या रॅपिड फायर राऊंडची, म्हणजे आयदर ऑर अशी उत्तरं द्यायची, पण वेळ नाही घ्यायचा एकदम पटकन. पनामा हॅट ऑर हेल्मेट? पनामा हॅट एनी टाइम. बर, डे मॅच ऑर नाईट मॅच? डे मॅच. टेस्ट क्रिकेट जे बघतो, व्हाईट क्लोदिंग जे असतं तिथं तुमची अंपायरिंग खरं डेव्हलप होते, तिथं तुमच्या अंपायरिंगला खरं चॅलेंज केलं जातं, किंवा तुम्ही जॉब तिथं शिकता खरं. लिमिटेड ओव्हर्स मॅच म्हणजे व्हाईट बॉल क्रिकेट इज अन अलाइड पार्ट ना, की जो आता डेव्हलप होतोय तो पण जमलाच पाहिजे, पण टेस्ट मॅचेस करणं आणि डेच्या मल्टी डे मॅचेस करणं इट इज द बिगर गोल ऑलवेज. जर एखाद्या हेक्टिक रुटीन काय म्हणतात त्याला, हेक्टिक मॅच नंतर व्हॉट वुड यू प्रिफर, एखादं छोटस आउटिंग का भरपूर झोप? भरपूर झोप होत नाही त्यामुळे आउटिंग म्हणेन. मॅच पोस्ट मॅच जे काम असतात
त्यामुळे किंवा मॅच चांगली झाली तरी त्या फ्लेवर तो मॅचचा फ्लेवर ऍब्झॉर्ब करताना झोप येत नाही, आणि मॅच मध्ये काही कन्सर्न्स असले तर त्या कन्सर्न्स मुळे झोप येत नाही. सो आम्ही जी आमची झोप आहे ती दोन मॅचच्या मधले जे दिवस असतात तिथं मेकअप करायचा पूर्ण प्रयत्न करतो. बर, विच वन इज युअर फेवरेट, इंडो पाक और एनी अदर मॅच? इंडो पाक इज अ चॅलेंज, येस इंडो पाक पहिले कधी. क्रिकेट डिस्कशन ऍट डायनिंग टेबल की हलक्या फुलक्या गप्पा? घरी नो क्रिकेट डिस्कशन, आणि वेन ऍट द जॉब आय डोंट माइंड हॅव्हिंग क्रिकेट ऍट द टेबल, बट ऍज फार एज पॉसिबल क्रिकेट डिस्कशन लांब ठेवलेले बरे. डिक्लेअरिंग LBW और डिक्लेअरिंग एनी अदर टाइप ऑफ विकेट? LBW, कारण दॅट इज युअर ओपिनियन, त्यात फॅक्ट पेक्षा तुमचं ओपिनियन इम्पॉर्टंट असतं आणि तुमचं जजमेंट स्किल इन टू पिक्चर मध्ये येतं जास्त. मला स्वतःला LBW हा अजिबात अजूनही कळत नाही, त्याला अजूनही तो कळत नाही काय म्हणजे काय. कित्येक लोक म्हणतात आम्हालाही कळत नाही, पण आता ठीक आहे वर्षानुवर्ष करतो त्यामुळे ते ऍक्सेप्ट करतात. डायरेक्ट डिसिजन देणं का थर्ड अंपायर? डिपेंड ऑन द डिसिजन, असं तो कुठला डिसिजन आहे यावर खूप अवलंबून असेल. म्हणजे कुठला क्रिटिकल डिसिजन असेल तर दोन अंपायर मिळून करू शकतात चर्चा का नाही? नाही नाही नाही, जिथं DRS आहे तिथं DRS 100%, जिथं DRS नाही आहे तिथं आम्हाला डायरेक्ट डिसिजन घ्यावेच लागतात. बट वेअर देर इज टेक्नॉलॉजी हेल्प शुड बी टेकन, म्हणजे तिथं उगाच हुशारी करण्यात काही पॉईंट नाही आहे की आपण खूप ब्रेव्ह बनायला गेलो आणि नंतर टेक्नॉलॉजी एक्सपोजेस असतात काही मजा नाही. तुझ्याबरोबर आजच्या गप्पा खूप छान रंगल्या, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. मी आता तुमचे गेले काही इंटरव्ह्यूज बघितले, इट इज दे हॅव बीन मेड सो इंटरेस्टिंग, अँड क्वेश्चन म्हणा किंवा जे कॉन्व्हर्सेशन आहे ते इतकं इन्साइटफुल होत आहे की डेफिनेटली लॉट ऑफ व्ह्युअर शुड सबस्क्राईब अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल, शेअर द कंटेंट की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचेल. अँड आय विश यू ऑल द बेस्ट ऑल्सो. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा बरं का, आणि पुन्हा भेटूच लवकरच अशाच इन्स्पायरिंग पर्सनॅलिटीजबरोबर गप्पा रंगवायला. तोपर्यंत नमस्कार.